विधान परिषदेमध्ये शिवसेना आमदार रामदास कदम यांनी थेट शिवसेनेच्याच मंत्र्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी कदम यांनी केली. या पोलीस अधिकाऱ्यानं कोरोना प्रतिबंधक नियम डावलत दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेला परवानगी दिल्याचं ते म्हणाले आणि शिवसेनेच्या मंत्र्याचा वरदहस्त असल्यानंच या अधिकाऱ्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आणि त्यावर विरोधक आक्रमक झाले तेव्हा कारवाईचं आश्वासन देत अनिल देशमुख यांनी या विषयावर पडदा टाकला. अशा पद्धतीनं त्यांची चौकशी चालू आहे. त्या चौकशीला आमचा शिवसेना मंत्री त्यांना साथ देतोय. आमच्या गृहराज्यमंत्र्यांना सांगतोय चौकशी थांबवा. आमचाच मंत्री ह्या पत्कीभोवती कारवाई होणार की नाही कोणी माणूस पोलिसला जाऊ शकत नाही. त्यांच्या अंगावर जाऊ देते. भट्ट्या किती चालू आहेत अनाधिकृत भट्ट्या. सन्मान्य सभापती महोदय मी पत्र दिलाय त्यांना. दारूच्या भट्ट्या चालू आहेत का कारवाई होत नाही त्यांच्यावरती. आपल्या मार्फत त्यांच्याकडे पाठवतोय. आपण ते पाहावं आणि आपल्याला शक्य असेल आपल्यावरती कोणाचा दबाव नसेल तर कारवाई व्हावी. सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यांनी कागदपत्र द्यावे अवश्य त्याची तोडजोड कारवाई करू. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे सह्याद्रीची उंची म्हणजे राज्यामध्ये मागच्या काही महिन्यांपासून थकीत वीज बिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय आणि याच पार्श्वभूमीवर सरकारनं एक दिलासा दिलाय. तुर्तास कोणाचंही वीज कनेक्शन कापलं जाणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली आणि त्यामुळे कृषीपंपधारक शेतकऱ्यांना तसंच सामान्य वीज ग्राहकांना निश्चितच दिलासा मिळालाय. भरमसाठ वीज बिलाविरोधात भाजप आक्रमक. विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी. अखेर वीज कनेक्शन कापणार नसल्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही. शेतकऱ्यांचे किंवा इतर घरगुती ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणं ताबडतोब थांबवण्यात येईल. वाढीव वीज बिलांचा मुद्दा मंगळवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजला. कोरोना संकटात ग्राहकांना भरमसाठ वीज बिल येत असल्याचा मुद्दा भाजपनं लावून धरला. वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचं तसंच कृषीपंप धारक शेतकऱ्यांचं कनेक्शन कापलं जात असल्यानं भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे